शेतकरी बांधवांनो, आपण घाटांजी येथील बैल बाजार फिरत आहोत आणि बैल बाजाराच्या दुसऱ्या भागात आपण प्रवेश केलेला आहे आणि या दुसऱ्या भागाची शूटिंग चालू आहे. आपण पाहू शकता आतापर्यंत आपण सहा सहा जाती बैलजोडी दाखवलेली आहे. आपण फिरत फिरत जे इकडं आलेलो आहोत ही झाडाखाली बांधलेली बैलजोडी गोरेपा आपण पाहू शकता. आपण संपूर्ण बैलजोडी दाखवून देऊ. तर शेतकरी बांधवांनो, हे जबरदस्त असं गोरे पहा आपल्यासमोर आहे आणि आता गोरे मालकाशी आपण संपर्क साधून त्यांच्याविषयी आता माहिती जाणून घेऊ. तर नमस्कार दादा. नमस्कार. तर आपलं नाव काय? प्रणय गजानन जोगमोडे, रायना रायता. तर हे भाऊ आयत्याचे आहे, घाटांजी तालुक्यामध्ये येते गाव. तर भाऊ, हे बैल जे गोरे आपल्याकडे दिसले आहेत, किती दिवस जाती झालेले? अवधात गोरे आहे. तर हे अवधात गोरे आहे. बघा शेतकरी बांधवांनो, जबरदस्त असे गोरे आहे, अवधात गोरे आहे. आपण हे मागणी करू शकता. तर मग दादा, हे अवधात गोरे आहे तर आपण शेतीमध्ये काम केलेलं आहे का? नाही. म्हणजे अजून जुतले नाही का? नाही नाही. काहीलाच नाही जुतले? नाही नाही. तर शेतकरी बांधवांनो, पण शिकवले असेल ना? नाही, काहीच नाही. काहीच नाही शिकवले नाही म्हणते. तर शेतीमध्ये बी कामं नाही केले म्हणते. त्यांनी आता विक्रीसाठी आणले आहे. पण दादा, मग याची किंमत किती ठेवली? 62. तर दादानी याची 62 किंमत ठेवलेली आहे. तर आपण पाहू शकता. तर दादाचा मग मोबाईल नंबर किती आहे? 94 73 75 42 47. अरे, दादानं मोबाईल नंबर सांगितलेला आहे. आपण किंमत बी ऐकलेली आहे आणि त्यांनी सरेसरे सांगितलेलं आहे की आपण कामाला लावलेलं नाही, पण आपण जबरदस्त असं गोरे आहे. आपण घेऊ शकता, मागणी करू शकता. आपण आता लगेच पाहू पुढची जोडी. शेतकरी बांधवांनो, आपण फिरत आहोत घाटांजीचा बैल बाजार. आपण पाहता अन्नदाता शेतकरी मित्र हे आपले यूट्यूब चॅनल. आपण जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते अगदी मोफत असतं शेतकरी बांधवांनो. त्यामुळे काय होईल की नवनवीन बैलबाजाराचे जे व्हिडिओ आता येणार आहे ते आपल्यापर्यंत निश्चित वेळेवर पोहोचत राहील. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. शेतकरी बांधवांनो, आपल्यासमोर हे बैलजोडी पहा. ही बैलजोडी आपण दादाला आता फिरवून दाखवणार आहे. आपण फिरवून पाहून घेऊ पहिले आणि नंतर मग किती किती दाती झाली, दाती आहे हे दातं पण दाखवणारा. आपण याची चाल पाहू शकता. फिरून दाखवण्याचं कारण म्हणजे बैलाची आपल्याला चाल पाहायची आहे आणि हे आपण पाहू शकता. आपण पहा, ही लाखी जोडी आपल्यापर्यंत पोहोचत आहे आणि हे भाऊ जे आहे आपल्याला फिरून दाखवत आहे आणि यानंतर आपण दातं पाहणार आहोत बैलजोडीचे. शेतकरी बांधवांनो, इले आता आपण थोडी मागून पडून दाखवून देऊ. इकडून पाहून घ्या शेतकरी बांधवांनो. आत्ताच आपण चालून बघितलेली आहे आणि हे आता मागून सुद्धा आपण दाखवून देऊ. मागून पडून पाहिलेली आहे. लगेच आपण आता आपण दातं पाहत आहोत. दादाचं म्हणणं आहे की चार चार दाती झालेल्या आहेत. आपण पाहू शकता ही चार चार दात आणि हे दुसरी बैल असं आणि हे पण पाहू शकता. चार चार जाती हे गोरे आपल्यापर्यंत पोहोचत आहे. अतिशय चांगले गोरे आहे. लगेच या गोऱ्याविषयी माहिती आपण लगेच त्या दादाकडून जाणून घेणार आहोत. शेतकरी बांधवांनो, आता आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बैलजोड्या पाहत आलेल्या आहे आणि हे लाखी जोडी आपल्या प्रथमच आपल्या नजरेस पडलेली आहे आणि त्या काकाकडून आपण जाणून घेऊ या बैलाविषयी माहिती. तर नमस्कार काका. नमस्कार. तर आपलं नाव काय आहे? ज्ञानेश्वर उत्तमराव मोरे, वडगाव. तर हे वडगावचे काका आहे आणि यांच्याकडे जी बैलजोडी आहे, तर ही बैलजोडी जी आहे किती किती जाती झाली आहे? हे चार चार जात आहे. तर मग हे चार चार जाती आहेत, वावरामध्ये वक्रण डवरण कशी करते? सर्वच केलं आहे. नांगरण, वक्रण, डवरण, पेरणी सुद्धा केली आहे. बैलबंडी चांगली ओढते का? हो, चांगली ओढते. फाकत बिकत नाही ना? नाही, फाकत नाही, काही नाही. मारकुंडी भी नाही? काही नाही. लहानच्या मुलानं ते धरून न्यायचे.
तर शेतकरी बांधवांनो, ही अतिशय चांगली अशी बैलजोडी आपल्यापर्यंत पोहोचत आहे। तर मग ही चार चार जाती आपल्याकडे बैलजोडी पाहून राहिलेल्या आहेत, तर मग याची किंमत किती आहे दादा? त्याची एकदा सांगितलं किंमत त्यांनी एकदाच सांगितलेली आहे, तर मग बैठकीत बसल्यावर कमी जास्त होईल का? हो, कमी जास्त होईल। शेतकरी बांधवांनो, आपण संपर्क करू शकता आणि आपण मोबाईल नंबर विचारत आहात, तर मग काका मोबाईल नंबर 85 50 94 0 77 0। तर या काकाच्या नंबरवर आपण संपर्क साधू शकता आणि बैलजोडीविषयी मागणी करू शकता। आता आपण लगेच आपण पुढची जोडी पाहणार आहोत। शेतकरी बांधवांनो, आपण घाटांजी येथील बैल बाजार फिरत आहोत, हे पाहू शकता अतिशय जबरदस्त असे बैल आज आहे, बैल बाजारही तसाच भरलेला आहे। आणि एक आपल्याला इथे एक गोरे बांधलेले दिसून पडलेले आहे, आणि बघा आपण त्यांच्याकडे जात आहोत आणि हे गोऱ्याचे मालक आहे, त्यांच्याशी आपण संपर्क साधणार असो। आपण पहिले गोऱ्याची शूटिंग घेऊन घेऊ, मागून पडून तुम्हाला दाखवून देतो ते गोरे पहा, गोऱ्याविषयी माहिती जाणून घेऊ आपण लगेच त्यांच्याकडून। तर नमस्कार काका। नमस्कार जी। आपलं नाव काय? संजय गणपत धांदे जरंग। हे संजय गणपत धांदे जरंग इथले आहे। आणि मग हे गोरे जे आहे हे किती दाती झाले? दोन दोन दाती। दोन दोन दाती गोरे आपण पाहता, तर मग हे वावरात कसे काम करते? काम चांगले करते ना, नागरण वक्रण डवरण सर्वच करते। आपण स्वतः करता का? हो, आपण स्वतःच करतो। हे स्वतः नागरण वक्रण यांच्याकडून करून घेते असं बैल मालकाचं म्हणणं आहे। तर मग दादाची किंमत किती ठेवलेली आहे? किंमत 90,000 ठेवली जी। मग समजा आता शेतकरी बांधवाला मागणी करायची झाली, बैठकीत बसल्यावर कमी जास्त होईल का? होते होते, कमी जास्त होईल असं त्यांचं म्हणणं आहे। आणि त्यांचा मोबाईल नंबर आपण त्यांच्या आपल्यापर्यंत पोहोचवता, मोबाईल नंबर सांगा का? 74 99 80 15 62। तर हा त्यांचा मोबाईल नंबर आहे आणि आपण स्क्रीनवर पण देता। शेतकरी बांधवांनो, हा बैल बाजार पाहू शकता। आता आपण संपूर्ण फिरलोला आणि हे दुसऱ्या भागात आपण आहोत आणि जास्तीत जास्त आपण गोरे दाखवण्याचा प्रयत्न आज या दुसऱ्या भागात करणार आहोत। तर बघा, आपण फिरत फिरत जे आलोलो बरंचसं फिरणं आज झालेलं आहे, आणि बघा ही जे गोरे आपल्या नजरेस पडलेले आहे याची आपण शूटिंग आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवर, जबरदस्त असे गोरे आहे। आणि हे संपूर्णरित्या आपण दाखवून देतो आणि याची माहिती बी लगेच आपण त्या बैल मालकाशी विचारणार आहोत। आजचा जो बैल बाजार आहे घाटांजीचा अतिशय जबरदस्त असा भरलेला आहे आणि बऱ्याचशा गोऱ्याची म्हणा बैलाची म्हणा शेलकर जोडीची म्हणा रेलचेल आपल्याला पाहायला मिळत आहे। तर आपण हे बैलजोडी पाहून घ्या। दिलीप शेंडे वाडन हे बैल मालक आहे आणि लगेच यांच्याशी आपण बोलणं करणार आहोत। आणि ही बैलजोडी आहे, तर हे गोरे पाहून राहिले शेतकरी बांधवांनो, तर याची माहिती आपण मालकाकडून घेणारच आहोत। नमस्कार काका। नमस्कार काका। तर आपलं नाव काय काका? दिलीप शेंडे वाडोना। हे वाडोना येथील काका आहे। तर मग काका, हे आपल्याकडे गोरे दिसत आहे, ते किती दाती झालेले आहे? दोन दोन दात। दोन दोन दात हे आपल्यापर्यंत गोरे पोहोचून राहिले, स्क्रीनवर आपण पाहू शकता। तर मग हे वावरा गिवरामध्ये कसे काम करते? काम नागराले वकरणाले चालू आहे। दाबून काम करते? दाबून काम करते। घेणारवाल्याची काही तक्रार येणार नाही? नाही नाही, घेणारवाल्याची काही तक्रार येणार नाही, दाबून काम करते असं त्याचं म्हणणं आहे। तर मग काका, याची किंमत किती ठेवलेली आहे? 1,20,000। बापरे, काकाने बी दाबून किंमत सांगितलेली आहे, गोरे दाबून काम करते आणि दाबूनच किंमत सांगितलेली आहे। तर मग काका, बैठकीत बसल्यावर कमी जास्त होईल का? हो, कमी जास्त होते। त्यांचं म्हणणं आहे की बैठकीत बसल्यावर कमी जास्त होते। आपण गोरे पाहून घ्या, गोरे जबरदस्त आहे, दोन दोन दाती आहे। आणि आपण मोबाईल नंबर सांगा काका, मोबाईल नंबर सांगा। नंबर 96 99 96 68 61। आता जो मोबाईल नंबर सांगितलेला आहे या मोबाईल नंबरवर आपण संपर्क करू शकता। शेतकरी बांधवांनो, तिथं मोठ्या बैलासह लहान गोरे बी चांगल्या पद्धतीने मिळतात, आपण पाहू शकता। हे दावण आहे, दावण मालक हे तुम्हाला दिसतं आहे, दावण मालक आहे, यांचा मोबाईल नंबर आपण पोहोचू। शेतकरी बांधवांनो, हे बैल पाहू शकता आपण, हे घाटांची बैल बाजार आपण फिरत आहोत आणि वेगवेगळ्या प्रकारचे बैल इथं आपल्याला दिसून पडत आहे आणि दोन दात अवदात
चार दात असे सर्व प्रकारचे बैल या बाजारामध्ये असतात आणि ही दादाची एक दावण आहे। आपण यामधून भी काही बैलाची खरेदी करू शकता। त्या दादाचा मोबाईल नंबर आणि नाव आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवता। नमस्कार हो। नमस्कार हो। आपलं नाव काय? सुभाष दादाराज चव्हाण। तर आपण कधीपासून हा व्यवसाय करता? आता पहिलाच वर्ष आहे ना। तर आपला मोबाईल नंबर सांगा, आपल्या शेतकऱ्याला बैल खरेदी करायचा असेल। 84 59 08 91 88। शेतकरी बांधवांनो, आपण घाटांच्या येथील बैल बाजार फिरत आहोत आणि बघा हे जे बैलं आपण वेगवेगळ्या प्रकारचे बैल आपल्याला दाखवून देत आहोत। आपल्या स्क्रीनवर जी बैल दिसत आहे बघा, आणि ही जी बैलजोडी आपण आता पाहून राहिलो ना, आणि हे दादा आहे, यांच्याशी आता बैलजोडीची माहिती जाणून घेऊ। पहिले आपण या बैलजोडीचं तुम्हाला मागून पडून काय जे सर्व दाखवून देऊ बघा। बैलजोडी आपण पाहू शकता, हे मागून आपण बैलजोडी दाखवून देता, आपण पाहू शकता। हे या बैलजोडीविषयी लवकरच आता माहिती घेऊ आपण। शेतकरी बांधवांनो, आताच आपण अवदाती गोरे पाहिलेले आहे आणि अवदाती गोऱ्यानंतर लगेच हे बैलजोडी आपल्यापर्यंत पोहोचून राहिलेलं आहे आणि आताच आपण हे बैलजोडीची मागून पडून असं माहिती घेतलेली आहे। आता त्या दादाशी प्रत्यक्ष संपर्क करून बैलाविषयी माहिती जाणून घेऊ। तर नमस्कार भाऊ। नमस्कार। तर आपलं नाव काय? प्रवीण तुळशीराम चिकटे। हे प्रवीण तुळशीराम चिकटे आहे, आपण कोण्या गावात राहता? पांडुर्णा खुर्द। तर हे पांडुर्णा खुर्दमध्ये राहतं, हे घाटांची तालुक्यामधलं गाव आहे आणि घाटांचीपासून जवळच आहे। तर मग दादा, हे जे आपल्याकडे बैलजोडी आहे, तर हे किती किती दाती झालेली आहे? शेलकर दाती आली, दाती आली असं त्यांचं म्हणणं आहे। शेलकर बी असं आहे की नाही? शेलकर आणि दाती दोन्ही एकच आहे ना? हो, दाती आल्या, दाती आलेल्या। तर मग दादा, याची किंमत किती ठेवलेली आहे? याची किंमत 1,80,000। बापरे, दादानं दाबून किंमत सांगितलेली आहे। आणि मग या किमतीमध्ये कमी जास्त होईल का? हो ना, होऊ शकते। भिऊ नका शेतकरी बांधवांना, जरी दाबून किंमत सांगितलेली आहे, 1,80,000 किंमत सांगितलेली आहे, पण बैठकीमध्ये कमी जास्त होऊ शकते असं दादाच म्हणणं आहे। होईल ना बैठकीमध्ये कमी जास्त? हो हो हो। तर मोबाईल नंबर सांगा। 98 50 86 16 76। तर मग हे वावरात कशा प्रकारचे काम करते? चांगले उभट्या ना, रस्ते बैलबंडील चालते रस्त्यानं? हो हो। त्यानं किंमत जास्त सांगितली म्हणून आपण जास्तीची माहिती घेत आहोत आणि तुमच्यापर्यंत पोहोचवता। दादाची मोबाईल नंबरशी संपर्क साधून आपण मागणी निश्चितच करू शकता। आता पाहू आपण लगेच पुढची जोडी। जबरदस्त असं बैलजोडी आपण आपल्यापर्यंत पोहोचून राहिलेलो आहोत, स्क्रीनवर आपण पाहू शकता। आणि लगेच या बैलाची जी माहिती आहे आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत, त्या दादाची संपर्क साधू। नमस्कार भाऊ। नमस्कार। तर आपलं नाव काय? हरीश नरसिंग काय। तर आपण कोण्या ठिकाणी राहता? पांडुर्णा खुर्द। हे दादा पण पांडुर्णा खुर्द आहे, आत्ताच आपण एक जोडी बघितलेली आहे। तर मग दादा, या बैलाचे किती किती दाते झालेले आहे? हे दाती आले आता, नुकतेच दाती आली असं त्यांचं म्हणणं आहे। मग वावरामध्ये कशी काम करते? वावरात चांगले उभट्यान करते ना, चार चपट्या, तीन चपट्या, चपट्या, चार चपट्या ते करते काम। तर वजन किती कोडते? बाप्पा, वजन चांगलं पडते ना, 5-7 क्विंटल 10 क्विंटल असं वजन ओढते म्हणते। तर मग दादा, हे रस्त्यानं कसं चालते, म्हणजे रोडवर? चांगले चालते रस्त्यानं। तर दादाचं म्हणणं आहे की रोडवर बी व्यवस्थित अशी चालते, बैलजोडी जबरदस्त अशी दिसत आहे। तर मग दादा, याची किंमत किती ठेवलेली आहे? याची किंमत आहे 1:30। 1:30 ही किंमत ठेवलेली आहे। मग आपल्या शेतकरी बांधवांना जर मागणी करायची असेल तर बैठकीत बसल्यावर कमी जास्त होईल का? हो हो, होईल कमी जास्त। हो, यामध्ये कमी जास्त होईल असं दादाचं म्हणणं आहे आणि आपण पाहू शकता। मग दादा, मग आपल्याशी संपर्क करण्यासाठी मोबाईल नंबर? 93 22 41 89 81। आत्ताच त्यांनी मोबाईल नंबर सांगितलेला आहे, या मोबाईल नंबरवर आपण संपर्क करू शकता। आणि विशेष करून आपल्याला आजचा बैल बाजार कसा वाटला आपण निश्चितच कमेंट बॉक्समध्ये लिहा, कारण की आपण दुसरा भाग पाहत आहोत। शेतकरी बांधवांनो, आजचा बैल बाजार आपण वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा बैल बाजार आपल्याला कसा वाटला निश्चित कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपण पाहत राहा अन्नदाता शेतकरी मित्र हे आपले यूट्यूब चॅनल। आणि नमस्कार।